लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे दुकानं बंद होती आणि आमची दोन्ही दुकानं त्यावेळी आम्ही बंद ठेवली होती. दुकानं जरी बंद असली तरी त्या दरम्यान लोकांनी ऑनलाईन मोठ्या प्रमाणामध्ये बुकिंग पुस्तकांचं केलं गेलं. फक्त ती वेळेत आम्ही पाठवू शकलो नाही, पण ऑनलाईन पद्धतीने वाचक पुस्तकं घेताना मोठ्या प्रमाणात दिसला. त्यानंतर अनलॉक जी प्रक्रिया सुरू झाली आणि जसजसं सर्वसामान्य माणसं बाहेर पडू लागली तर त्यानंतर पुस्तकाकडे खूप मोठ्या प्रमाणात लोक वळताना दिसले. म्हणजे लॉकडाऊनमध्ये घरात एकत्र पद्धतीने कुठेतरी वाचन किंवा एकूणच पुस्तकाविषयी आणि त्या पुस्तकांच्या महत्त्वाविषयी बोललं गेलं. म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर सगळ्यात जास्त प्रतिसाद जर बघितला तर मुलांच्या पुस्तकांना होता. म्हणजे घरी पालकांनी कुठेतरी मुलांसाठी वेळ दिला आणि त्यामध्ये बोललं गेलं की अमुक अमुक पुस्तक हे तू असलं पाहिजे किंवा काय, तर अशा पद्धतीचं कुटुंबामध्ये मुलांसाठी वेळ दिला गेला आणि त्याचा परिणाम म्हणून लगेचच बाल साहित्याकडे खूप मोठ्या प्रमाणात लोक वळताना दिसले आणि पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. नाही, आजही तसा प्रत्यक्ष पुस्तक हाताळून ते घेऊन आपल्याला पसंत पडेल तरच ते घेतलं जाते आणि ती जी प्रक्रिया आहे ती वाचकांना खूप त्यामध्ये म्हणजे आनंदाचाच भाग असतो त्यांचा, तो की प्रत्यक्ष पुस्तक हातात घेणं, ते चाळणं, त्यातला काही मजकूर बघणं आणि मग ते आपल्याला हे घ्यायलाच पाहिजे, हे आपलं संग्रह असायला पाहिजे असा तो निर्णय होतो. ऑनलाईन पद्धतीने पुस्तक घेता येत पण त्यांना मर्यादा आहेत. म्हणजे ज्या लोकांकडे वेळ नाही आहे आणि वाहतूक किंवा इतर काही समस्या ज्या आहेत आता ते लक्षात घेता काही लोकांना ऑनलाईन पद्धत सोपी वाटते, पण एखादं नवीन पुस्तक असेल तर प्रत्यक्ष पुस्तक घेऊनच ते चाळून मग तो निवडीचा जो प्रक्रिया जी आहे ती केली जाते आणि वाचक त्याला जास्त पसंती देतात. पण आता एकूणच शहरामध्ये पार्किंग असेल किंवा या सगळ्या समस्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत किंवा अजूनही कोविडच्या बाबतीत जर विचार केला तर लोकांना काळजी घेणं गरजेचं आहे, तर मग आता लोक ऑनलाईन, म्हणजे आमचा जो प्रतिसाद आहे तो कोरोनाच्या पूर्वी आमच्याकडे जो वाचक वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेत होता ते दुप्पटपेक्षा जास्त वाचकांनी प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. म्हणजे आता ऑनलाईनच वाचक मोठ्या प्रमाणात पुस्तक घेताना दिसत आहे. दोन्ही प्रकारे अनुभव घेतोच आहे, प्रत्यक्ष येऊन पुस्तकं लोक घेत आहेत आणि नव्या पुस्तकाकडे लोक त्या पद्धतीने बघतात चाळतायत, तर ती काही मंडळी जी आहेत ती प्रत्यक्ष येऊन घेत आहेत आणि ऑनलाईन तर मात्र आता वाढतच आहे आणि तो कदाचित भविष्यात मोठ्या प्रमाणात तो प्रतिसाद आता वाढेल. प्रकाशक, वितरक या सगळ्यांनीच आता तशा पद्धतीच्या यंत्रणा उभ्या केल्या आहेत. आम्ही सुद्धा आता वाचकांना ज्या सोयीचे जे जे माध्यमं आहेत त्या सगळ्या माध्यमातून पुस्तक विक्री सुरू ठेवलेली आहे. म्हणजे आम्ही आता ऑनलाईन पद्धतीने देतोच आहे. भारताबाहेर आमची सर्व्हिस आता सुरू झालेली आहे. म्हणजे दिवाळी अंकांचा जो प्रतिसाद होता तो परदेशातून जवळजवळ 12 ते 13 देशामध्ये आम्ही दिवाळी अंक पाठवले. तर हे सगळं लक्षात घेता भरसच्या जिथे जिथे मराठी वाचक आहे तिथपर्यंत या नवीन माध्यमातून पुस्तकं जाऊ शकतील आणि कदाचित नव्याने अधिक वाचक या सगळ्या पुस्तकाकडे जोडला जाऊ शकतो. बरोबर, तर पूर्वी हे प्रमाण जवळजवळ 70% ही प्रत्यक्ष येऊन पुस्तकं घेण्याचं होतं आणि 30% लोक ऑनलाईन घेत होते आणि आता बरोबर तो प्रकार आता उलटा झालेला आहे. म्हणजे 30% लोक प्रत्यक्ष पुस्तक घेऊन घेत आहेत तर 70% लोक 60 ते 70% लोक ऑनलाईन पद्धतीने घेताना दिसत आहेत. निश्चितच म्हणजे वाचकांना ज्या ज्या सोयीच्या पर्याय आहेत किंवा जी जी माध्यमं आहेत आणि ज्या सर्व्हिसेस आहेत त्या दिल्या गेल्या पाहिजे. बाजारामध्ये इतर सगळ्या प्रॉडक्ट्स किंवा इतर जर आपण बघितलं तर सगळ्याच वस्तूंमध्ये आता ऑनलाईन पद्धतीने लोक हे करतात. अगदी साधी छोटं भाजीचा प्रकार असू दे किंवा एखादा खाद्यपदार्थ असू दे, तो सहज ऑनलाईन पद्धतीने मागवला जातो आणि लोक त्या मोठ्या प्रमाणात सर्व्हिसकडे लक्ष देत आहेत आणि ती सर्व्हिस मिळते. मग पुस्तकांना का नको, तर पुस्तकांनाही आता लोक तशा पद्धतीने देत आहेत आणि भविष्यात ती अधिक मोठ्या प्रमाणात चांगली सर्व्हिस सुरू होऊ शकते.